महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा हाहाकार माजलेला आहे। एका दिवसाला 60,000 लोकांना कोरोनाची लागण होते, एका दिवसाला 300 ते 500 लोकांचा मृत्यू होतो। हा सरकारी आकडा आहे, पण प्रत्यक्ष गरीब लोक गावागावामध्ये झोपड्यामध्ये राहतात, शेतकरी कष्टकरी SC ST NT VJNT गरीब लोक दवाखान्यापर्यंत पोहोचत नाही। म्हणजे 1,00,000पेक्षा जास्त लोकांना एका दिवसाला कोरोनाची लागण होते, रोज 500 लोक मरतात। राज्य सरकारचं हे अपयश आहे, राज्य सरकारनं कोरोनावरच्या उपाययोजना करण्यासाठी कुठलंही नियोजन केलेलं नाही। आमचे आरोग्यमंत्री माननीय नामदार टोपे साहेब या खात्याचा कारभार सांभाळताना लोकांना वाचवण्यामध्ये नापास झालेले आहेत। रोज एवढे मृत्यू होत असतील तर राज्य सरकार काय करतंय? राज्य सरकारला मी विनंती केली आहे, राज्य सरकार सांगतं केंद्र आम्हाला मदत करत नाही। 1,06,00,000 लोकांना लस टोचून झाली, केंद्रानं ही मोफत लस दिली। आरोग्य सुविधेसाठी कोरोनाचे पेशंट, जेवण, राहणं, त्यांचा खर्च, आपत्ती व्यवस्थापन यासाठी केंद्र सरकारनं 916 कोटी रुपयाचा निधी राज्याला दिला आहे। 9,88,000 PPE किट्स दिल्या आहेत, 15,59,000 N95 मास्क दिलेले आहेत, 47,00,000 मेडिसिनच्या गोळ्या दिलेल्या आहेत। PM फंडातून केंद्र सरकारनं व्हेंटिलेटर दिलेले आहेत। म्हणजे जी काही मदत मिळालेली आहे ती केंद्राची आहे। राज्य सरकारनं काल लॉकडाऊन लावलं, शेतकऱ्यांसाठी काही दिलं नाही, 12 बलुतेदारांसाठी कुठं काही पॅकेज दिलं नाही। कोरोनामध्ये एका कुटुंबात 2-2, 3-3 लोकांचा मृत्यू झाला, त्याच्यावर कुठली तरतूद नाही। राज्य सरकारनं राज्यासाठी 3,000 व्हेंटिलेटर घेणं आवश्यक आहे। लोकांना बेड मिळत नाही, लोकांना ऑक्सिजन मिळत नाही, लोकांना इंजेक्शन मिळत नाही, म्हणून हाहाकार माजला आहे। लोक रस्त्यावर तडफडत आहेत, मरत आहेत, परंतु सरकार केंद्रावर टीका करण्यात मशगूल आहे। केंद्रावर टीका करण्यापेक्षा केंद्रानं जी मदत केली त्यापेक्षा अधिक मदत आणण्यासाठी केंद्र सरकारकडं प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे। त्यांनी कुठं संशोधन केलेलं आहे याची मला कल्पना नाही। हवेतून ऑक्सिजन हे शब्द मी आत्ता ऐकले आपल्या तोंडून, आणि म्हणून राज्यामध्ये व्हेंटिलेटरची गरज आहे, इंजेक्शनची गरज आहे, बेडची गरज आहे। 25-15 निधी आहे, 30-54 निधी आहे। अहो, गुऱ्हाळाची शेरणी वाटल्यासारखा पैसा वाटत आहेत। एका आमदारांना 5-5 कोटी रुपयाचा निधी, मोठ्या आमदारांना जरा 10 कोटीचा निधी, मंत्र्यांना 25 कोटीचा निधी, काय नियोजन आहे? या वर्षी दोन्ही हेडचे पैसे राज्य सरकारनं कोरोना सेंटर उभारण्यासाठी, मेडिसिनसाठी, वेगवेगळ्या प्रकारचे व्हेंटिलेटर घेण्यासाठी, PPE किट्स घेण्यासाठी हे पैसे वापरले पाहिजे। आता ही वेळ आहे का विकास करण्याची? आणि प्रत्येक आमदार तयार आहे, आमदाराच्या निधीतून 1 कोटी रुपये तुम्ही घ्या आणि या सगळ्या सुविधा द्या। सरकारनं काय सुविधा दिल्या याचा पत्ता नाही, कोणी सांगत नाही। केंद्र सरकारनं हे दिलं नाही, ते दिलं नाही, टीका करतात। राज्यानं काय केलं, राज्याचं बजेट काय? कोरोना सेंटर उभारण्यासाठी, खरेदी करण्यासाठी, इंजेक्शन खरेदी करण्यासाठी, PPE किट्स खरेदी करण्यासाठी राज्याचं बजेट काय? राज्याचे आरोग्यमंत्री आणि राज्याचा दररोज एक मंत्री सांगतो की आम्ही लोकांना वाऱ्यावर सोडणार नाही, आम्ही लोकांना मरू देणार नाही। आता कोरोनाची साखळी तोडावं लागेल, 15 दिवस महिनाभर लॉकडाऊन लावावं लागेल। अरे, त्यांच्या पोटापाण्याचं पहा। महाराष्ट्रात 2 कोटी लोक आहेत, त्यांची रोजीरोटी, आज काम केलं तर उद्या चूल पेटते। 36 संजय निराधार, भूमिहीन शेतमजूर, ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला, 36,00,000 लोक आहेत, त्यांना तुम्ही 6-6 महिने मानधन देत नाही। म्हणजे हे सरकार आंधळं दळीतून कुत्रपित खातं अशी या सरकारची अवस्था आहे।